परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील लाईन अळी येथे रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने रिक्षेची चोरी केली होती या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अवघ्या एकच दिवसात ही रिक्षा खांदा कॉलनी येथे सापडून आली आहे चोरट्याने पनवेल शहरातून रिक्षा चोरून ती खांदा कॉलनी येथे सोडून तो पळून गेला होता लाईन अळी येथे राहणारे कल्पेश नरेश जगे यांची रिक्षा अज्ञातारे चोरून नेली चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जगे परिवार या रिक्षेचा परिसरात शोध घेत होते पंधरा मार्च रोजी पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी खांदा कॉलनी येथे साफसफाई करत असताना त्यांना ही रिक्षा बंद अवस्थेत दिसून आली त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर रिक्षेचा फोटो पाठवला त्यानंतर त्यापैकी एकाने जगे यांना रिक्षे कळवले जगे यांनी खांदा कॉलनीमध्ये जाऊन ती रिक्षा पाहिली व ती रिक्षा त्यांचीच असल्याचे सांगितले याची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पंधरा मार्च रोजी रात्री आठ साडेआठच्या सुमारास ही रिक्षा कल्पेश जगे यांच्या ताब्यात देण्यात आली रिक्षा सापडल्याने जगे यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता